शहरातील एकही शाळा आरटीओच्या नियमांचं पालन करत नसून ज्ञानदानाचं कार्य सोडून शाळांनी दुकानदारी सुरू केली आहे. यामुळे पालकांची मात्र ससे होळपट होत आहे. शहरामध्ये खासगी माध्यमांच्या 1161 शाळा आहेत. यापैकी अर्ध्याच्या वर शाळा आरटीई नियमांचं पालन करत नाहीत. बऱ्याचशा शाळांना ज्ञानदानाचं कार्य सोडून फक्त दुकानदारी सुरू केली आहे. बालहक्क शिक्षण कायदा काय सांगतो? सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं. परंतु एकही शाळा या नियमाचं पालन करत नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी तर 40,000, 50,000, 30,000 आणि 1,00,000 रुपयांपर्यंत फीस ठेवली आहे. या ठिकाणी सरस्वती नसून या ठिकाणी गरीब आणि मध्यमवर्गीय पालकांच्या घामाचा आणि कष्टाचा पैसा आहे. परत एकाच दुकानातून गणवेश पुस्तके घेण्याचं सक्तीचं केलं जात आहे. यातही परत शाळांचं कमिशन. या संदर्भात लवकरच हॅथवे एमसीएन दुकानदारी शाळांचा भांडाफोड करणार आहे.